आम आदमी पार्टीच्या नंदुरबार जिल्हा समन्वयक जिल्हा अध्यक्षपदी नवापूर तालुक्याचे सामान्य प्रशासन विभागातून सेवानिवृत्त झालेले उपायुक्त अरविंद वडवी यांची नियुक्ती झाल्याचे आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री व सहसचिव यांनी एका पत्रकाद्वारे कळवले. नंदुरबार जिल्ह्यात आम आदमी पार्टीच्या सचिवपदी कार्यरत असताना अरविंद वडवी यांनी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जोडले. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील अनेक प्रश्नांना हात घालत त्यांनी शासन दरबारी मुद्दे उपस्थित करून नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. तर नुकत्याच लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या आदेशान्वये आघाडीचा धर्म पाडत गोवाल पाडवी यांना मदत करत निवडून आणण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला होता. तसेच मुंबई येथील आझाद मैदानात महाराष्ट्र शासनाकडून वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून प्रीपेड मीटर बसवण्याच्या विरोधात जे आंदोलन करण्यात आले होते त्यातही त्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने महाराष्ट्राचे प्रभारी गोपाल इटालिया, प्रदेश कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील, संघटन मंत्री नविंदर अहलुवालिया, सहसचिव अविनाश देशमुख यांनी दखल घेत त्यांची नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदावर नियुक्ती केली आहे. जिल्हाभरातून जिल्हा समन्वयक जिल्हाध्यक्ष यापदी नियुक्ती झाल्याचे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर. नंदुरबार जिल्ह्यासाठी जो आम आदमी पार्टीने जो निर्णय घेतलेला आहे नंदुरबार जिल्ह्यासाठी सामान्य प्रशासनामधील कार्यरत असलेले माननीय श्री अरविंद वडवी साहेब यांना जिल्हाध्यक्षपद जे दिलेलं आहे आदिवासी समाजासाठी सामान्य लोकांचे काम करण्यासाठी हा एकदम चांगला निर्णय घेतलेला आहे. जेणेकरून त्यांच्या माध्यमाने आदिवासी समाजाचा हा उद्धार होईल आणि त्यांचं कार्य हे सफल होत राहील. जनता की बात, जनता के साथ.